मेनका क्लासिक्स कथा किस्से आणि बरच काही आणि का सिंहगडाची शंभरावी फेरी करण्याच्या दिवशी वर्धिनीला तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटेल का प्रत्यक्षात भेटलेला गिरीशच तो आहे हे ती ओळखू शकेल का ऐकूया कल्पना भागवत लिखित सिंहगडाच्या वाटेवर ही कथा कथा सिंहगडाच्या वाटेवर लेखिका कल्पना भागवत वाचक मृद्गंधा दीक्षित बस गडाच्या पायथ्याशी थांबली आणि वर्धिनी बसमधून खाली उतरली तिच्याबरोबर बरीचशी पुरुष माणसं मुलं खाली उतरली आणि सगळीजण सिंहगडाच्या वाटेला लागली आज बसमध्ये कुणी ओळखीचं नव्हतं छोटी छोटी मुलंही नवीनच दिसत होती कधी न पाहिलेली बहुधा पाहुणी असावीत मुंबईकडची वगैरे वय सात ते बाराच्या दरम्यान रंगीत भडक रंगाचे टी शर्ट्स घातलेली डोक्यावर कॅप्स पायात स्पोर्ट शूज आणि पाठीवर छोटीशी पिशवी ती देखील भडक रंगाची नायलॉनची आत बहुदा पाण्याची बाटली खाऊचा डबा नॅपकिन त्यांच्याबरोबर कुणी अंकल काका नाही तर आजोबा वर्धीने झरझर पुढं होत वाटेला लागली हवा मस्त होती किंचित गारठा हवा हवासा वाटणारा पण स्वेटरची गरज नसणारा चांगलं फटफटलं होतं पण आकाश ढगांनी भरलेलं जंगलाचा झाडपाल्याचा वास भरलेली कुंद हवा जिथं नजर टाकावी तिथं आणि नजर पोचेल तिथवर हिरवगार हिरवकंच हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा वर्धीनी सुखावली मनोमन धुंद झाली सुरुवातीच्या रस्त्यावरच्या मोठ्या दगडगोट्यांवरून उड्या मारत जाऊ लागली नुकत्याच पाहिलेल्या सिनेमातलं कुचकुच होता हे शीर्षक गीत गुणगुणत निघाली फक्त आपल्यालाच ऐकू येईल अशा हलक्या आवाजात गुणगुणत होती नेहमीची तिची निळी जीन्स आणि काळ्या टी शर्ट ऐवजी ती आज राखी रंगाचा ट्रॅक सूट घालून आली होती नेहमी काहीच बरोबर घेत नसे दोन्ही हात अगदी मोकळे असले पाहिजेत या विचारामध्ये पण आज एका हातात प्लॅस्टिकची छोटी कॅरी बॅग होती त्यात कॅडबरी इक्लेअर्स आणि कॉफी बाईट्स समोर वळणावर शेंबेकर काका आणि अवसरे अण्णांची दुक्कल दिसली आपल्याच नादात चाललेली दोघही सेवानिवृत्त साठी पासष्टीचे अरे औसर्या इथं आंब्याचं रोप लावलं होतं उपटलेलं दिसतंय कुणीतरी अरे ही फुलं पाहिलीस का किती पांढरी शुभ्र आहेत पान सुद्धा दिसत नाहीये रांजाई ना रे ही हो रे बाबा आणि तू पक्षी बघितलास का तो बघ त्या फांदीवर अरे अगदी टोकाशी आहे बघ किती चिमुकलाय रे पण शीळ किती गोड आणि सुरेल घालतोय देवा ही सगळी तुझी लिलाय रे शेंबे करा तरी मी म्हणतच होतो की अजून याला देव कसा आठवला नाही का रे सारखा माझा देव काढतोस अरे ऐनसाठीही आपण गड धडपणे आपल्या पायांनी चढू शकतो ही देखील त्याचीच कृपा नाही का रे बर आता रेंगाळणं पुरे झालं जरा पायाचा वेग वाढवा नमस्कार शेंबेकर काका अवसरे काका वर्धिनी का अगं किती दिवसांनी बरी आहेस ना हो एकदम काका आधी परीक्षा त्याही उशिरापर्यंत लांबल्या मग गावी जाऊन आले मग रिझल्ट मग ऍडमिशन्स सारखं काही ना काही चालू होतं ते काही सांगू नकोस काहीतरी निमित्त काढून घरी बसायचं झालं आळस आहे हा आळस असं नाही हं काका अरे वजन बघ वजन बघ तिचं चार पाच किलो नक्की वाढलंय मी गॅरंटीनं सांगतो काका आता मात्र फारच होतंय हं बरं तो विषय जाऊ द्या हे क्लिअर्स घ्या वा वा आज वाढदिवस वाटत नाही आज सिंहगड चढून येण्याचा माझा शंभरावा दिवस आहे वा वा अभिनंदन ऐन विशी मध्ये शंभरी गाठलीस की तू चला मी पुढे होते असं म्हणत वर्धिनी पायऱ्या सदृश्य वाटणाऱ्या ओबडधोबड खडकांच्या दगडांच्या सांदी सपाटीतून सा खाच खळग्यातून निसरड्या चढ उतारावरून एखाद्या खारीसारखी सरसर पुढे निघाली वाटेत काड्या काटक्यांचा एक आडोसा उभारलेला होता तिथे दोघजण बसलेली होती नवीन नुकतंच लग्न झालेली असावीत मुलगी सडसडीत नाजूक गुलाबी सलवार कमीज गळ्यात सकाक्त नवकरो मंगळसूत्र हातात सोन्याच्या बांगड्यांसहित हिरवा चुडा शेजारी जीन्स टी शर्ट घातलेला तिचा पोरगेलासा नवरा बापरे चढ बराच आहे रे अग दमलीच एवढ्यात अजून किती आहे रे अग तसं काही फार नाही पण आहे तसं बरंच आहे नाही बाबा येणार वरती तू जाऊन ये मी बसते इथंच वा वा शहाणीचेस की अग सगळीकडे यापुढे जोडीने बरोबरीने जायचंय आपल्याला आणि तू एवढ्यातच दमलीस हे बघ राणी हळूहळू थांबत थांबत दम घेत जाऊ मग तर झालं तो उठला आणि अजिजीनं म्हणाला हम्म धर माझा हात हा मुलगा वर्धिनीच्या ओळखीतला नेहमी येणारा पण आज तिनं त्याला ओळख दाखवली नाही त्याला डिस्टर्ब केलं नाही मध्येच दम घेण्यासाठी ती काही क्षण थांबे वरून खालचं दृश्य पाहण्यासाठी थांबे जसं जस वर जावं तस तसं अधिकाधिक नजरेच्या टप्प्यात येणार भातशेतांचे पोपटी चौकून इवल्या उवल्या झोपड्या आणि नि घरं नितळ आरशासारखा दिसणारा जलाशय समोरून वेगात पांढरा टी शर्ट पांढरी शुभ्र शॉर्ट्स आणि पांढरे बूट घातलेले नि रंगसंगती साधणारे पांढरे केस असलेले जिथल्या तिथे शरीर राखलेले गोरे गुलाबी उंच चितळे काका वेगानं उतरत होते हे एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ वर्धिनीला आठवलं खाली त्यांची पांढरी शुभ्र ओपेल एस्ट्रॉ उभी असणार गुड मॉर्निंग चितळे काका गुड मॉर्निंग वर्धिनी काका आज माझी सिंहगड शंभरी झाली इक्लिअर्स त्यांच्या पुढं करत ती म्हणाली वा कॉंग्रॅट्स पण काय ग अशा मस्त रविवारी पहाटेच्या साखर झोपेत पांघरुणात गुरफटून पडून राहायचं सोडून तू इथं काय करतीयस आज त्यांना थट्टेची लहर आलेली होती तेच या वक्ताला दुधाचे टँकर उतरवून घ्यायचं सोडून तुम्ही इथं काय करताय तू बोलण्यात हार जाणार आहेस का चल सी यू असं म्हणत दगडावरून लांब लांब ढांगा टाकत ते वेगानं खाली निघाले एवढ्यात तो बसमधल्या छोट्या मुलांचा ग्रुप वानरासारखा टणाटणा उड्या मारत तिच्या पाठोपाठ आला देखील त्यांच्या बरोबरचे काका आजोबा त्यांच्या वीस फूट मागे अरे ती बसमधली मुलगी बघ एक जण कुजबुजला ए चिन्या आपण पाणी पिव करे घसा कोरडा झालाय रे माझा मगापासून सारखी नॉनस्टॉप बडबड चाललीये तुझी एक गप रे असं म्हणत त्यानं पिशवीतून बाटली काढली देखील तितक्यात मागून आवाज आला हाकाराच ओंकार चिन्मय पाणी जास्त पिऊ नका एखादा घोट प्या आणि थांबू नका हळूहळू पण सतत चालत राहा आणि म्हणा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मुलांना काय ओरडायचे हौस असतेच ती भागवण्यासाठी मुलांनीही त्यांच्या मागोमाग जोरदार आवाज लावला एवढ्यात एके ठिकाणाहून जवळचा मार्ग होता तिथून वर्धिनी चढू लागली डोंगरातली अरुंद नाळ उभी चढण असलेली पण तिच्या सवयीची तेवढ्यात ती मुलं तिच्या पाठोपाठ आली आपण पण जाऊया ना तिचं मागोमाग बाळांनो तुम्ही नेहमीच्या रस्त्यानं जा ही वाट चढायला अवघड आहे ती वाट चढून वरती येते तो पाठोपाठ ती मुलं आलीच सहजपणे हलकेपणानं चपळाईन ए तुझं नाव काय एका धीट मुलानं विचारलं वर्धिनी आणि तुमची नावं सांगा की मी अमोल हा रोहन हा आशिष हा ओंकार आणि हा चिन्मय छानच नाव आहेत की तुमची हे चॉकलेट घ्या तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आज तुझा बर्थडे आहे का नाही आज की नाही मी शंभर अव्यांदा सिंहगड चढायला आलेली आहे म्हणून म्हणजे तुझी सेंचुरी झाली की चक्क दे टाळी असं म्हणत एकानं टाळीसाठी हात पुढे केला बापरे शंभर दुसरा आ वासून बघतच राहिला तू दररोज येतेस का इथं दररोज कसली येतये मी दर रविवारी पहाटे येते आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा येते तसं दर रविवारी सुद्धा नाही ह कधी कधी एखाद दोन रविवार राहून सुद्धा जातात वर्धिनी ताई पण आम्ही आज पहिल्यांदाच येतोय मग कसं काय वाटतंय तुम्हाला मस्त वाटतंय किती गारेगार आहे ना इथं अगदी हिरवगार पण वर्धिनी ताई एक विचारू तू काय येतेस इथं तुला कणी शिक्षा आहे का त्या सगळ्यातला जो चिटुकला होता त्याने इतक्या निरागस चेहऱ्यानं विचारलं की वर्धिनीला हसूच फुटलं सगळेच जण हसले अरे मला आवडतं असं निसर्गाच्या सानिध्यात राहायला वर्धिनी क्षणभर थांबली मुलांचे कोरे चेहरे बघून इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुलं आय वॉन्ट टू बी विथ नेचर यु नो अँड ऑफकोर्स फॉर हेल्थ अँड फिटनेस चला मी आता पुढे होते बाय 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 सगळ्या मुलांनी हात हलवला वर्धिनी भराभर पुढं गेली ढग इतके खाली आले होते की ती ढगातूनच जात होती अतिसूक्ष्म जलबिंदूंचा स्प्रे मारावा तसा पाऊस पडायला लागलेला होता पडून सुद्धा न भिजवणारा आणि खालचं सगळं दृश्य दिसेनाचं झालेलं होतं दाट दुरकट पडदा मध्ये आलेला होता आणि तेवढ्यात समोर तो दिसला पाठमोरा उंच कुरळे केस खाकी रंगाची फुलपॅन्ट आणि वर फुला फुलांचा डिझाईनचा सुती शर्ट संतपणे आपल्याच नादात आपल्याच मस्तीत जात होता त्याला ओलांडून जाताना तिनं सहज वळून पाहिलं सतेज सावळा चेहरा धारदार नाक आणि विलक्षण बोलके पाणीदार डोळे तिचं पाऊल अडखळलं ओठे अभावितपणे शब्द आले नवीन दिसत आहेत हो आज पहिल्यांदाच आलोय तरीच तुमचा चेहरा पूर्वी कधी पाहिल्यासारखा वाटत नाही हाय माझं नाव वर्धिनी माझं नाव गिरीश माझे मित्र बऱ्याच वेळा येतात सारखा आग्रह करायचे तू पण चल एखादा दिवस म्हणून आग्रह तरी किती दिवस मोडायचा आज आलो झालं पण कुठून आलो असा पश्चाताप तर नाही ना झालेला मला खात्री आहे तुम्ही पुन्हा येणार पुन्हा पुन्हा येणार तुम्ही म्हणे आज शंभरावा प्रयोग करतात तुम्हाला कसं कळलं तुम्ही कुणाला तरी सांगत होतात ना ते माझ्या कानावर आलं मानलं बुवा यु आर ग्रेट कसं तुम्हाला एकट्याच येता कधी मैत्रिणींना घेऊन येते कधी पाहुण्यांना घेऊन येते कधी सोसायटीतल्या मुलांना घेऊन येते कधी भाऊ असतो बरोबर पण कंपनी नसली तर माझं अडत नाही आजच्यासारखी एकटी सुद्धा येते बापरे एखादं व्रत घेतल्यासारखं निष्ठेनं हे हो पदभ्रमण करताय की वर्धीनी चमकली तिनं मान तिरकी करून रोखून त्याच्याकडे पाहिलं तो हसत होता घालातल्या गालात डोळ्यात मिश्किल भाव नाही म्हणजे दर रविवारी आणि ते देखील फक्त सिंहगडावर तुम्हाला कंटाळा नाही येत नाही सिंहगडाचा मला कधीच कंटाळा येणार नाही सिंहगड दरवेळी मला नवीन भासतो अहो इथं बरेचसे नियमित येणारे आहेत मागच्या महिन्यात डोंगरे काका म्हणून आहेत त्यांनी तर पाचशे वेळा सिंहगड चढलाय म्हणून पेढे वाटले अगदी सगळ्यांना वर चढणाऱ्या उतरणाऱ्या प्रत्येकाला सिंहगडाशिवाय इतर ठिकाणीही आम्ही जातो रायगड हरिश्चंद्रगड लोहगड विसापूर कर्नाळा पुरंदर गोरखगड तोरणा तिकोना पण अशा वेळी बहुधा आमचा शनिवार रविवार असा कार्यक्रम असतो उत्तम तुम्हाला वायकी नाही अशी आवड आहे आणि नाही पण सांगू का माझं असं स्पष्ट का थांबलात का सांगा की नाही तुम्ही रागवाल चिडाल सुद्धा नाही हो सांगा तुम्ही म्हणजे बघा हां पूर्वी समाजवादी पक्ष राष्ट्रसेवा दलातल्या कार्यकर्त्यांची आपापसात आप लग्न जमायची पक्षाची ध्येय उद्दिष्ट कितपत साध्य झाली असतील कुणाच ठाऊक पण कित्येकांची लग्न मात्र जमली मेडिकलच्या पहिल्या दोन वर्षातच बहुतेकांच्या जोड्या जमून जातात तसंच हे ट्रेकिंग ट्रेकिंगला जाणाऱ्या मुलामुलींचंही तसंच आहे त्याचा कुणाला किती फायदा होतो कुणाच ठाऊ म्हणजे होतही असेल पण आपापसात प्रेम जमतात ग्रुप्समध्ये लग्न मात्र जमतात हा सगळ्यात मोठा फायदा दुसरं माणूस मागे पडू नये म्हणून हात देता देता स्वतःच प्रेमात पडतात हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि अरे चिडता कशाला तरी मी अगोदरच म्हणालो होतो तुम्ही चिडाल आणि हे बघा कुणी कशाला सांगायला हवं दिस इज माय ऑब्झर्वेशन अशी कितीतरी उदाहरणं माझ्या पाहण्यात आहेत असतील पण कुचकुच होताय आणि तसल्याच तद्दन बेगडी हिंदी फिल्म्समध्ये ज्या प्रकारानं प्रेम जमतात आणि लग्न होतात त्यापेक्षा हे शंभर पटीनं आहे अरे कूळ डाऊन मी कुठं काय म्हणतोय बाय द वे तुमचं जमलंय की नाही अजून नाही म्हणजे इतकी मनापासून ट्रेकिंगची तपश्चर्या चालवली आहे म्हणून विचारलं त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय जमलं असेल नाही तर नसेल माझ्या मते अजून जमलेलं नसावं नाहीतर असं संतापण्याऐवजी मस्तपैकी लाजून गप्प बसला असता खरं की नाही हे बघा जास्त आगाऊपणा करू नका स्वतःला फार शहाणे समजता तुम्ही राहिलं गप्प बसतो मी तेवढ्यात वरून हाका ऐकू आल्या अरे गिर्या काय करतोयस दमलास काय आम्ही पोचलो केव्हाच पाय उचल आलो आलो थांबा माझ्या करता त्यानंही तोंडासमोर दोन्ही हात करण्यासारखे धरून आवाज दिला आपण आलोच आहोत वरती इतका वेळ नाही नाही ते बोललो अगदी नको ते पण साधं तुम्ही काय करता हे देखील विचारलं नाही मी आणि मी देखील मी पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअर झालोय दोन वर्ष झाली कमिन्समध्ये नोकरी करतो हा जो वरून ओरडतोय ना तो सगळा आमचाच ग्रुप आहे हो का मी नुकतीच बी ए झाली आहे आता एम एला ऍडमिशन घेतलंय विद्यापीठातून तुम्ही वा पुढं मी वेगळ्या वाटेने येणार आहे बाय 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 असं म्हणत पावलांचा वेग वाढवत तो पुढे झाला तिची चाल मंदावली तो हाच तर नसेल छानच आहे की आवडण्यासारखा सावळा हसरा दात किती पांढरे शुभ्र आहेत त्याचे या विचारानं तिच्या मनात कधी प्रवेश केला होता कुणास ठाऊक पण सारखं मनोमन जाणवायचं कानाशी कुणी गुणगुणत राहावं तसा हा विचार कधीतरी मनो मनोआकाशामध्ये रुंजी घालत राहायचा तुझ्या लाडक्या सिंहगडाच्या शंभराव्या फेरीला तुला कुणीतरी भेटणार आहे तुझ्या जीवाचा सखा तुझ्या जन्माचा जोडीदार तुझ्या स्वप्नातला राजपुत्र तुझ्या आई वडिलांना तुझ्यासाठी मुलगा शोधावा लागणार नाही तो तुझ्या वाटेवरच तुला भेटणार आहे ध्यानी मनी नसताना यावर खूप विचार केला होता ही ही की, की जे घडावं व्हावं असं आपल्याला वाटतं ते होईल असं वाटू लागणं विशफुल थिंकिंग आज पहाटे निघताना डायरीवर आजच्या तारखेपुढं शंभर हा आकडा टाकला आणि ही हुरहुर पुन्हा चालू झाली तार झंकारली जावी तसं पहाटे उठल्यापासून झिंझिनल्यासारखं का वाटतय प्रणवाचा नाद नसानसातून पेशी पेशीतून घुमतोय असं का वाटतय आपल्या नादातच ती, ती वर आली खूप गर्दी जमली होती ती कट्ट्यावर चढून बसली नेहमीसारखं दहा मिनिटं दम घेऊन परतीच्या वाटेला ला लागायचं पण आजचा दिवसच वेगळा होता तिनं आजूबाजूला शोधक नजरेनं पाहिलं तो कुठंच नव्हता तो खरच दिसला की तो भासच होता ती उठली आणि परतीच्या वाटेला लागली नेहमीच्या सवयीनं मातीच्या गोड दही खाण्याचं देखील ती विसरून गेली जवळजवळ पळतच वेगानं तोल सावरत ती उतरली खाली येई तो चक्क मोठा पाऊस पडायला लागलेला होता पण भिजण्यातही मजा वाटत होती आता बसस्टँड जवळ येऊन गरमागरम चहा घ्यायचा या विचारानं ती वेग वाढवून बस स्टँड जवळ आली बस उभीच होती बसमध्ये कंडक्टर नव्हता म्हणजे थोडा अवकाश असणार एक चहा चांगला गरम तिनं बाजूला पाहिलं एका एक टेबलाभोवती तो आणि चार जण बसलेले होते नजरा नजर होताच तो हसला उभ्या का बसा ना नको बस उभी आहे ती म्हणाली तो गरम गरम वाफाळणारा चहा तिनं चवीनं घोटा घोटाने संपवला काउंटरवर पैसे देई तो बसमध्ये शिरताना कंडक्टर दिसलाच ती वळली लक्षात आलं हातात प्लॅस्टिकची पिशवी तशीच आहे आज चार पाच चॉकलेट्स उरली आहेत काय करावं त्यांचं ती चटकन त्याच्या टेबलाकडे वळली त्याच्या पुढ्यात पिशवी ठेवत ती म्हणाली हे घ्या म्हणजे शंभरी झाली ना म्हणून आणली होती आणि ती घाईघाईनं बसमध्ये शिरली बस चालू झाली बस लई चालली होती सुसाट वारं हुडूडी भरवत होतं केसांच्या बटा वाऱ्यावर उडत होत्या खिडकीच्या बाजूच्या सीटवर ती डोळे मिटून बसली होती तिला एकदम हसूच आलं सगळा वेडेपणाच झाला कुणीतरी भेटणार भेटणार असं वाटता वाटता खरंच भेटला की कुणीतरी आपल्याला त्याचं नाव तेवढं माहितीये गिरीश आडनाव सुद्धा माहिती नाही पत्ता माहिती नाही कमिन्समध्ये नोकरी करतो एवढंच सांगितलं ते सुद्धा खरं की खोट खशावरून थाप मारली नसेल मेकॅनिकल इंजिनियर मेकॅनिक सुद्धा असायचा आजकाल काय सगळेच नीटनेटके राहतात जरा पॉश राहिलं तर स्मार्ट न दिसायला काय झालं हे मन फार वाईट आहे ते, ते चाळवतं आपल्याला आणि आपण चाळवले जातो सगळे आपल्या मनाचे खेळ काही नाही आता पुढचे दोन रविवार सिंहगडाला दांडीच मारायची जायचंच नाही तोरण्याला नाहीतर तिकवण्याला जाऊन पाहिलं पाहिजे म्हणे तुझ्या वाटेवर भेटणार आहे वाटेवरचा चोर देखील असायचा काही नाही आता त्या वाटेला जायचंच नाही थोडे दिवस आज कसा बसा मित्रांच्या खातर आला निव्वळ योगायोगानं बघू तो पुन्हा कसा भेटतो मनाशी निर्णय घेतल्यावर ती शांत झाली तीन आठवड्यांनी ती, ती पुन्हा पहाटे सिंहगडाची वाट चढू लागली आज तिच्या दोन मैत्रिणीही बरोबर होत्या समोर नितसुरे काका एका हातात माती खोदाच्या हत्याराची पिशवी आणि दुसऱ्या हातात एका मोठ्या बास्केटमध्ये बरीचशी रोपं घेऊन चढ चढत होते हा त्यांचा नेहमीचा उद्योग होता वेळ मिळ तेव्हा यायचं आणि डोंगरावर झाडं लावून जायचं पुन्हा आलं की जुन्यांची देखभाल आणि नवीन लावणी दोन्ही हातात ओझं घेऊन एकटेच चढ चढत कधी बरोबर एखादा मदतनीच असे नितसुरे काका चांगले उंचे पुरे रुंद डबल हाडा पेराचे म्हणूनच असलं काम करू जाणोत वर्दिनी त्यांच्या जवळ आली नमस्कार नित काका आणा ती पिशवी माझ्याकडं मी घेते थोडा वेळ विचारल्याबद्दल आभार पोरीनो तुम्ही पुढं तुमचं हे काम नव्हे त्यातून मी इथं थांब तिथं थांब असं करत रेंगाळत येणार तुम्ही चटाचट पुढं त्या तिघी पुढे झाल्या मागून एक ग्रुप मोठमोठ्यानं हसत खिदळत येत होता एकमेकांच्या फिरक्या घेत अरे चल लवकर लवकर अरे चल बिगी बिगी माग माग काय राहतोयस नुसता खात असतो सारखा पोट सुटलंय किती बघा त्याचं धापा टाकतो एकसारखा अरे बंड्या तो बसला बघ अरे आई जेवायला घालत नाही का तुझी सारखं बसतंय पाच पाच मिनिटांनी आता लग्नच करून टाक म्हणजे बायको जेवायला घालेल आग्रह करून करून बायको कसली घालतीये जेवायला बायको पण इंजिनियर आणि बरोबरीनं नोकरी करणारी मिळाली की यालाच बनवावा लागेल दोघांचा डब्बा मध्येच कुणाला तरी गायची लहर आली माझ्या सरजार माझ्या ढवळ्यार फुकटची करमणूक वर्धिनी येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची बडबड सुद्धा एन्जॉय करते किती माणसं आणि त्यांच्या किती तरा काय एक एक पात्र काय एक, एक नमुने प्रत्येक जण इथं आला की खुलतो मोकळा होतो या हिरवाईनं इथं डोंगरदाऱ्यांच्या सानिध्यात या ताजा या करकरीत शुद्ध हवेत सगळे तणाव विसरतो ताजा तवाना होतो टवटवीत होतो तेवढ्या तो ग्रुप त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला हॅलो वर्धिनी पांढरा निळा विंचिटर घातलेला तो तरुण तिच्या बाजूला आला तिच्या काळजाचा ठोकाच चुकला गिरीश तोच सावळा वाऱ्यावर भुरभूर उडणारे काळे कुरळे केस आणि शुभ्र दंतपंक्ती दाखवणार ते विलक्षण मोकळं स्वच्छ आकर्षक आणि पारदर्शक हास्य आव बघताय काय असा ओळखलं ना हो ओळखलं की गिरीश कमिन्स बरोबर ना बरोबर पण तुम्ही दिसला नाही तितके दिवस बरेच दिवसांनी येत आहे म्हणजे तुम्ही येत होतात ऑफकोर्स त्यानंतरच्या प्रत्येक शनिवारी रविवारी मी येतोय इथून परत गेल्यावर इतकं फ्रेश वाटतं म्हणून सांगू इतकं हलकं आणि ऍक्टिव्ह पुढचा सगळा आठवडा छान जातो वा म्हणजे तुम्ही पण प्रेमात पडलात तर कुणाच्या त्यानं अभावितपणे विचारलं सिंहगडाच्या ओ हो। इथे येणारा प्रत्येक जण सिंहगडाच्या प्रेमात पडतो ए वर्धू आम्ही पुढं होतो ग असं म्हणून तिच्या दोघी मैत्रिणी तिच्या उत्तराची वाट न बघता पुढं गेल्या हा आवाज ऐकलात हो पाण्याचा आहे कुठेतरी धबधबा आहे छोटासा हो पण इथून नाही दिसत तो पुढच्या वेळेला आलात ना तर वेगळ्या वाटेनं त्या धबधब्याच्या पायथ्याशी घेऊन जाईन मी तुम्हाला तिथं पाण्यात भिजायला मजा येते याल का माझ्याबरोबर अगदी जरूर पण माझी एक अट आहे आता अट कसली मला चक्क एक गिरीश म्हण ना हे तुम्ही बिमी मी काहीतरीच वाटतं कानाला आणि मी देखील तुला ए वर्धिनी म्हणणार आहे चालेल ना हो चालेल की न चालायला काय झालं तर वर्धिनी तू आज दिसलीस बरं झालं मागच्या दोन्ही रविवारी मी तुला बघत होतो पण तू दिसलीच नाहीस म्हणलं सेंचुरी झाली आणि पुढच्याच बॉलला क्लीन बोल्ड नाही तर स्टम्प आऊट असं झालं नाही ना पण नाही आजचा स्कोअर आहे एकशे एक आणि दुसऱ्या शतकाकडे जोरदार वाटचाल चालू झालेली आहे इट अप अँड ऑल द बेस्ट त्याचं नाटकी बोलणं ऐकता ऐकता तिला खुदकन हसवलं थँक्यू मग आता पुढच्या रविवारी खाली स्टँडजवळ थांबशील बरोबर सहा वाजता ए आणि तो तुझा सगळा बोर ग्रुप नको आणूस सा बरोबर फक्त तू ये मी देखील माझ्या मैत्रिणींना आणणार नाही आहे अच्छा मी आता पळते माझ्या मैत्रिणी थांबून वाट बघत असतील त्याचा निरोप घेतला आणि तिचं तिलाच आश्चर्य वाटलं हे सगळं आपणच बोलून गेलो तो आज दिसेल असं वाटलं सुद्धा नव्हतं अगोदर काहीच तर ठरवलं नव्हतं तो दिसला काय आणि आपण हे सगळं बोलून बसलो कुणी शिकवलं हे कुठून आली ही धेटाई आज तो पुन्हा दिसला आणि आंतर मनानं कौल दिला तो हाच इन मिन दोनच भेटी तो बरोबर असताना खूप ओळखीच्या माणसाच्या सहवासात असावं तसं वा मोकळं वाटतं निभ्रांत वाटतं तिच्या आतला आवाज तिला सांगू लागला वर्धिनी गो अहेड तुझ्या जीवाचा सखा तो हाच आता उशीर करू नकोस ती मैत्रिणींना जाऊन मिळाली पण तिचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं त्याचं दिसणं त्याचं बोलणं त्याचा एक एक शब्द सगळं आठवत होतं पुढच्या रविवारी तो येईल का नाही येणार जरूर येईल ए वर्धू लक्ष कुठे तुझं मगाशी तू गिरीश भेटला आणि आम्हाला चक्क विसरलीस ना हे काय आम्ही एवढ्या पहाटे धडपडून उठलो तुझ्यासाठी तुझ्या आग्रहा खातर आता पुढच्या वेळेला आम्ही येणार नाही तो गिरीश का फिरीशच देईल तुला कंपनी आय एम सॉरी व्हेरी सॉरी पण मनात म्हणत राहिली तथा असतो तथा असतो डोंगरातला तो छोटासा धबधबा जिथं खाली कोसळतो त्या जागेवरून थोड्याशा अंतरावर ती दोघं बसली होती खाली रानगवत इवलाली पांढरी पिवळी रानफुलं हे छान वाटतंय ना इथं खरंच फारच छान स्पॉट आहे हा किती प्रकारचे पक्ष्यांचे आवाज समुद्राची गाज असावी तसा हा कोसळणारा पाण्याचा आवाज आणि पाण्याचे तुषार अगदी इथंपर्यंत पर्यंत येतात मला माहिती होतं तुला ही जागा आवडेल म्हणूनच मी तुला इथं आणलं वर्धिनी तुला एक सांगू या रानफुलांसारखीच तू अगदी टवटवीत दिसतीयस आज अगदी आतून उमलल्यासारखी बात क्या है हो अगदी आतून बाहेरून उमलले आहे मी आज फुलले आहे कारण सांगू हो सांग ना तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला तिनं मान खाली घातली काही क्षण गवताशी चाळा केल्यावर चटकन वर पाहत त्याचा विलक्षण बोलक्या आणि पाणीदार डोळ्यांचा वेध घेत तिनं विचारलं तू खूप आवडलास मला लग्न करशील माझ्याशी तो, कर तो थक्क होऊन तिच्याकडे पाहतच राहिला थोड्याशा अविश्वासानं माय गॉड ही अशी थेट मुद्द्यालाच हात घालेल असं वाटलं नव्हतं बुवा धक्क्यातून सावरत तो म्हणाला वर्धिनी इन मिन तीन भेटी झाल्या आपल्या म्हणजे आजची धरून आणि धाडकन एकदम लग्नापर्यंत मजल मी कोण आहे कुठं राहतो मी कसा आहे माझं घर कसं आहे काहीतरी माहिती आहे का तुला अगं माझं संपूर्ण नाव तरी माहिती आहे का तुला हो गिरीश शांताराम देशमुख कर्वेनगरमध्ये सहवाद सोसायटीत तुमचा बंगला आहे शांतधाम नावाचा तुझे वडील म्हणजे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट एस डी देशमुख घरी आई एक मोठा भाऊ पण तो लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झालेला आहे माय गॉड माहिती तर कसून काढलेली दिसतीये पण काय ग मी माझ्याविषयी सांगितलेल्या गोष्टी तरी खऱ्या कशावरून मी जेमतेम दहावी पास असू शकतो गुंड मवाली चोर तस्करी करणाराही असू शकतो अंडरवर्ल्डच्या कोणा टोळीतलाही असू शकतो तुला काय माहितीये माझ्याविषयी माझ्या व्यक्तिगत आयुष्याविषयी बरीच माहिती आहे तुला बी ला फर्स्ट क्लास मिळाला आहे तू चांगला फुटबॉल प्लेअर आहेस कॉलेजच्या नाटकातून आणि एकांकिकातून एक तू तु कामं केली आहेस तू हार्मोनियमही चांगलं वाजवतोस मुख्य म्हणजे तुला समाजकार्याची आवड आहे आणि तुझ्या कंपनीतर्फे लवकरच तुला ट्रेनिंगसाठी परदेशी पाठवणार आहेत हे सगळं कुणी सांगितलं तुला पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट आहेत माझे शिवाय कमेंट्समध्ये ओळख निघाली माहिती काढायचीच म्हणल्यावर सोर्सेस मिळतात कितीतरी धागेदोरे इकडून तिकडून जुळून येतात हे भगवान होमवर्क तर जोरदार केलेलं दिसत आहे पण मी व्यक्तिगत पातळीवर कसं आहे हे तुला काय माहिती आता पावे तो दोन चार मुली फिरवल्या असण्याची शक्यता आहे आमच्या देशमुखांच्या मुलांची लग्न देखील लवकर करतात गावी माझी बायको एक दोन चिल्ली पिल्ली असण्याचीही शक्यता आहे इथं पुण्यामध्येही एखादीच स्टेपनी उर्फ अंगवस्त्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही गपरे चुप बस तसलं काही नाहीये तू असं नाहीच आहेस तुझ्या शाळेतल्या शिक्षकांनी तुझ्या कॉलेजातल्या प्रोफेसरांनी तुला ओळखणाऱ्यांनी तुझ्या जवळपास राहणाऱ्यांनी तसा निर्वाळा दिलाय तू खरंच एक चांगला मुलगा आहेस अरे वा बरं वाटलं ह माझ्याविषयी कुणी चांगलं बोलतंय हे ऐकून बरं वाटलं बायदवे किती दिवसांपासून हा उद्योग करतेस तू पाळत बिळत ठेवली होतीस की काय माझ्यावर माझी फाईल बनवावी तशी माझ्याविषयी सगळी माहिती काढलेली दिसते तू कशा करता कशा करता तेच सुरुवातीलाच सांगितलं की मी तुला आय वॉन्ट टू मॅरी यू आणि हा उद्योग काही फार दिवसांपासून करत नाही आहे मागच्या आठवड्यातलाच का ते नाही सांगणार माझं गुपित आहे ते पण एवढंच सांगते की मनोमनी खूण पटलीये की तू माझा आहेस माझ्या पुढच्या आयुष्याचा साथी माझा जीवन साथी तूच लग्न करशील माझ्याशी पाण्याच्या पडणाऱ्या प्रवाहाकडे नजर लावून तो स्तब्ध राहिला गिरीश तू उत्तर नाही दिलंस काय उत्तर देऊ तुला वर्धिनी मी लग्नच करायचं नाही असं ठरवलंय लग्नच करायचं नाही का का पण एनी प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काहीच नाही पण माझीच विचारधारणा अशी झालीये की लग्न संसार प्रपंच मुलं बाळ यात पडू नये असं वाटायला लागलंय अध्यात्म ज्ञानाविषयी खूप कुतूहल आहे मनात लग्न बायको मुलं बाळ त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी कष्ट करणं पैसा कमावणं या ठरीव चाकोरीतून जायचं नाकारत आहे माझं मन यापासून दूर राहून शक्य झालं तर एकांतात एक राहून त्या परमात्म्याचा शोध घ्यावा स्वस्वरूपाचा शोध घ्यावा अशी उर्मी दाटून येते माझ्या मनात या दुःखमूळ संसारात न पडता परम सुखाचा अंतिम सुखाचा शोध घ्यावा परमार्थ मार्गावरून प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करावी असं ध्येय मनाशी बाळगलंय यात लग्न कुठंच बसत नाही रागावू नको स्वर्धिनी पण माझी जडणघडण वेगळ्या पद्धतीनं झालेली आहे मला खरच आनंद वाटला हे सगळं ऐकून तू जो हेतू मनात निश्चित केलायस जे ध्येय निश्चित केलंयस ते खरोखरच स्तुत्य आहे आणि हा विचार ऐन तारुण्यात ऐन पंचवीशीत तुला सुचलाय खरंच कौतुक करण्यासारखं हे असा दुर्लभ नरदेह मिळालाय त्या नरदेहाचं सार्थक करण्याचा विचार प्रत्येकानं करायलाच हवा म्हणजे बघ तुलाही पटलं ना समर्थांनी परोपरीनं हेच सांगितलंय देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तर हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे हो मला देखील पटलंच आहे हे या बाबतीत देखील तुला माझी साथ मिळेलच नव्हे आपण दोघही या मार्गावरून जोडीनं वाटचाल करूया जोडीनं सत्संग धरूया या जीवनाचा अंतिम हेतू काय अंतिम लक्ष काय असावं याबद्दल माझ्या मनात जराही किंतू नाही शंका नाही पण तू जो मार्ग निवडलायस तो मार्ग बरोबर आहे असं मला वाटत नाही एक सांग लग्न नको प्रपंच नको मग काय कुठे एकांतात जाऊन राहणार आहेस रानावनात कुटी बांधून राहणारेस हिमालयात जाणारेस डोंगरामध्ये एखाद्या गुहेत जाऊन राहणारेस की कुणा साधूच्या मठात राहून आपली साधना करणारेस नेमकं काय करणारेस असंच काहीतरी अजून नक्की ठरवलं नाही खरं तर कुठं जायचीही जरुरी नाही एवढा मोठा बंगला आहे आमचा तिथं गच्चीवरच्या दोन खोल्यात मी राहू शकतो अगदी एकांतात एक कुठलाही डिस्टर्बन्स न होता घरापासून कुटुंबापासून अलिप्त अच्छा म्हणजे तुझा तू स्वतंत्र राहणार फक्त आपल्या पुरत जगणार तुझी तू वैयक्तिक साधना करत राहणार बाहेर आजूबाजूला अगदी स्वतःच्या घरात काहीही हो त्याच सोयर सुतक तुला नसणार स्वतःला एका कोशात कोंडून घेऊन फक्त स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणार पण एक विसरतोयस तू प्रत्येकाला मातृ पितृ आहे पितरांचं ऋण आहे गुरु ऋण आहे समाज ऋण आहे राष्ट्रऋण आहे आणि ज्या ब्रह्मातून तू निर्माण झालास आणि ज्या परब्रह्मामध्ये विलीन होण्याचे स्वप्न तू बघतो आहेस ते ब्रह्मऋण सुद्धा आहे आणि ही सगळी ऋण फेडली जातात या सर्वांबाबतीतली आपली विहित कर्तव्य अंग चोरपणा न करता पार पाडून सेवा करून आपलं यथायोग्य योगदान देऊन परोपकारात स्वतःचं शरीर झिजवून नाहीतर समर्थांनी म्हटलंय त्याप्रमाणेच अवस्था होते विद्या उदंड सिकला प्रसंगमान चुकताच गेला तरी मग तये विद्येला कोण पु आहे असाच एक विद्वान माझ्या पाहण्यात अतिशय बुद्धिमान अगदी पीएचडी झालेला अशाच हायफाय कल्पना डोक्यात लग्न केलं नाही असाच एका कोपऱ्यात एका खोलीत राहतो त्याला आपल्यासारख्या क्षुद्र जीवजंतूंसारखं आयुष्य जगायचं नाहीये त्याच्या शब्दात शेणात वळवळणाऱ्या किड्यांसारखं आयुष्य जगायचं नाहीये तो नोकरी धंदा करत नाही काही कमवत नाही कुटुंबाची आई वडिलांची कुठलीही जबाबदारी त्यानं घेतलेली नाही कर्तव्याच्या वेळेस नेहमीच मागं राहिला असं असून सुद्धा पैशासाठी मात्र बिचाऱ्या म्हाताऱ्या आईकडे येऊन भांडतो तिनं कुटुंबाच्या सामायिक इस्टेटीतला वाटा द्यावा म्हणून जीव खातो तिला धमक्या देतो प्रसंगी अंगावर हात टाकतो भावा बहिणींचे फुललेले संसार त्यांची मुलं बघून पस्तावतो खंतावतो आणि वैफल्यग्रस्त होतो ना अरत्र न परत्र अशी अवस्था झालेली आहे त्याची अरे तू एवढा बुद्धिमान आहेस एवढ्या शिकलेला आहेस तुझ्या बुद्धीचा शिक्षणाचा ज्ञानाचा समाजाला देशाला काही उपयोग होणार नसेल तर काय कामाचं आहे ते वर्धिनी पण मी असं म्हटलंच नाहीये मी नोकरी धंदा करणार नाही असं कुठं म्हटलंय मी लग्न सोकोळ प्रपंचाच्या इमल्यात नाही अडकायचंय मला सगळ्या वैषयिक सुखांपासून दूर राहायचंय मला त्यातून लग्न करून कुणाचं भलं झालेलं मला दिसत नाही चांगला एकटा जीव सदाशिवाय चांगला सुखाचा जीव दुःखात घालायची माझी इच्छा नाही जो मार्ग आपला नाही त्या मार्गानं ना जावंच कशाला माफ कर मला गिरीश तू मोठा आहेस माझ्यापेक्षा तरी देखील मी म्हणेन की तू चुकतोयस तुझा मार्ग चुकीचा आहे पारमार्थिक ध्येय साध्य करण्याचा गृहस्थाश्रम हाच उत्तम मार्ग आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ गृहस्थाश्रमात राहूनच संपादन करता येतात काही अपवाद सोडले तर सगळे संत साधक गृहस्थाश्रमीच होते आणि आहेत सगळे प्रापंचिकच आजन्म ब्रह्मचारी राहून संन्यास घेतलेल्यांच्यातच बऱ्याचदा विकृती उत्पन्न झालेली दिसून येते अशी अनेक उदाहरणं कानावर येत असतात पेपरात छापून येत असतात खऱ्या अर्थानं कुणीही प्रपंचापासून दूर राहू शकत नाही जिथं पाच माणसांशी संबंध येतो तो, तो प्रपंच तुला लग्न नकोय पण मुलींबरोबरच्या मैत्रीला तुझी हरकत दिसत नाहीये मागच्या दोन्ही भेटी इतक्या मोकळेपणे बोललास आज एकटाच भेटायला आलास मित्रत्वाच्या नात्यानं का होईना मुलींच्या सहवासात आल्यावर मोहापासून दूर राहू शकशील तू तू उत्तर देऊ नकोस ते कठीण आहे मी तर म्हणते पळपुट्यासारखं पळायचं कशाला लांब ज्या विषय सुखाचा तू मगाशी उल्लेख केलास ती विषय सुख भोगूच नयेत ती पूर्णपणे त्यागावीत असं कुणी सांगितलेलं नाही किंबहुना संयमी स्वरूपात त्यात आसक्ती न ठेवता विषय सुख भोगून हळूहळू आसक्तीकडून विरक्तीकडे वैराग्याकडे वाटचाल करावी असं सांगितलंय एक उदाहरण देते मला सांग तुझं सगळ्यात आवडतं ता फळ कोणतं अर्थातच आंबा तो देखील हापूसचा आंबा आता बघ तुला आंबा अगदी मनापासून आवडतो पण तो खाऊच नाही असं मुळीच नाही आंबा समोर आला तर आनंदानं त्याचा आस्वाद घ्यावा गोडी खावी पण मला आंबा खायचा आहे तो मला खायला हवा असा ध्यास घेणं त्याचं चिंतन करणं आणि खाऊन झाल्यानंतरही तो किती अप्रतिम होता याची सतत आठवण करणं चिंतन करणं तो पुन्हा कधी खायला मिळेल याच चिंतन करणं म्हणजेच आसक्त होणं पण आसक्त न होता मन न गुंतवता आस्वाद घेणं म्हणजे विरक्तीच आहे सर्वच स्पर्श रूप रस गंधादी विषयांचा आस्वाद घ्यावा पण हेच भान ठेवून वर्धिनी अरे क्या बात है किती सुंदर बोलतेस तू ऐकत राहावं वाटतं तत्वज्ञान तर अगदी कोळून प्यायल्यासारखे बोलतेस की तू काय करू तत्वज्ञान हाच विषय आहे ना माझा पण नुसता डिग्री पुरता नाही या विषयाची मनापासून आवड आहे मला जाऊ दे फार बोर केलं मी तुला नाही नाही अजिबात नाही उलट या लहान वयात तुझे विचार तुझं वाचन तुझा व्यासंग बघून आनंद वाटला समर्थ भक्त दिसतेस अर्थातच माझ्या मते समर्थ रामदास प्रॅक्टिकल संत होते किती स्पष्ट आणि परखड शब्दात त्यांनी सांगून ठेवलंय गिरीश अरे आपण हिंदुस्थानात जन्माला आलो हे आपलं परम भाग्य आपल्याकडे ज्ञानाचं भांडार आहे तत्वज्ञान आहे अध्यात्मज्ञान आहे हे जाणून घेण्यासाठी देशोदेशीचे जिज्ञासू व अभ्यासक इथे येतात अभ्यास करून परत जातात असं असताना आम्ही मागं का आम्ही मागासलेले का शतकानुशतक आमच्या वाट्याला परकीय आक्रमण पारतंत्र्य का याचं कारण एवढंच की आमचं तत्वज्ञान अध्यात्मज्ञान केवळ वैयक्तिक पातळीवरतीच राहिलं माझी साधना माझी पारमार्थिक उन्नती माझा वैयक्तिक मोक्ष फक्त स्वपुरतच सगळं मर्यादित राहिलं गीतेची पारायण आम्ही केली पण गीतेत सांगितलेलं तत्वज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात आणलं नाही इहलोक आणि परलोक यांची आम्ही फारकत केली आमचा सनातन धर्म आमचं तत्वज्ञान हे सगळं समाजाभिमुख राष्ट्राभिमुख व्हायला हवं समाज जगला राष्ट्र जगलं तर व्यक्ती जगेल त्या व्यक्तीचा परमार्थ तरेल एवढं सगळं प्रवचन द्यायचं कारण तुझ्या डोक्यातलं खूळ निघून जावं आपलं राष्ट्र बलवान करण्याकरता प्रत्येकाचा हातभार लागायलाच हवा प्रत्येक पातळीवरची आपली यथायोग्य कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडूनच ते साधेल यात माझा वैयक्तिक स्वार्थ मतलब काही नाही आता तू मला आवडलास तुझ्याशी लग्न करावं असं वाटलं म्हणून तुला फटकन विचारूनही टाकलं आता तू नाही केलंस माझ्याशी लग्न हरकत नाही तुझी मर्जी आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू चला उठूया आपण एक मिनिट वरधी तुझा पत्ता आणि फोन नंबर दे आता कशाला कशाला हवाय माझा पत्ता वा शहाणीच आहेस माझी मात्र सगळी माहिती काढलीस फाईल बनवावी तशी तुझा निदान पत्ता फोन नंबर तरी असू दे की माझ्याजवळ होईल उपयोग कधीतरी देईन पण आज नाही बघू पुढच्या वेळेला घाई काय नाहीतर तूच शोधून काढ दोघण परतीची वाट उतरू लागले तोच वळणावर गिरीशचा अख्खा ग्रुप समोर अरे चोरा इथं काय करतोयस तुम्ही इथं काय करताय ते पहिलं सांगा तुझ्याच शोधात आहोत तू डच्चू दिलास आम्हाला तेव्हा म्हटलं गेला कुठं काय करतोय ते शोधून काढावं तर अशी भानगड आहे होय हे बघ भानगड बिनगड काही नाहीये आम्ही फक्त चर्चा करत होतो रे अरसिक माणसं तुम्ही अशी सही हवा आणि तुम्ही निरस चर्चा करत होतात देव तुमचं भलं करू या गुन्ह्याबद्दल शिक्षा मिळायलाच हवी आता स्टँड पर्यंत तो एक शब्दही न उच्चारता मुकाटपणे वाट चालायची आणि गेल्यावर सगळ्यांना गरमागरम चहा पाजायचा उत्फुल्लपणे एका जोशात सगळ्यांनी उतरायला सुरुवात केली आता आपण कल्पना भागवत लिखित आणि मृद्गंधा दीक्षित यांच्या आवाजात कथा सिंहगडाच्या वाटेवर ही कथा एकोणीशे नव्याण्णवच्या मेनका दिवाळी मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती ही मेनका प्रकाशनाची दोन हजार बावीसची प्रस्तुती आहे